काहीतरी साध्य होतंय तर रत्नागिरी करता पण आपण काम केलं पाहिजे हे त्यांच्या डोक्यात होतं. आणि या स्किल डेव्हलपमेंटच्या नवीन मंत्रालयाच्या डेव्हलपमेंट नंतर ते मोदी साहेबांच्या पाठीमागे या विषयाकरता राहिले. आणि मानव साधन विकास संस्थेला हे दुसरं जनशिक्षण संस्थान रत्नागिरी हे मंजूर झालं. माननीय सुरेशजी प्रभू यांनी स्थापन केलेल्या व माननीय उमा प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या मानव साधन विकास संस्था मुंबई पुरस्कृत जनशिक्षण संस्थान रत्नागिरी. जनशिक्षण संस्थान ही योजना भारत सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयातर्फे राबवण्यात येत आहे. 2021-22 रत्नागिरी जिल्ह्यात या योजनेचे काम सुरू झाले. या योजनेअंतर्गत लोकांना आवश्यक असणाऱ्या व्यावसायिक कौशल्य विकास प्रशिक्षणांचे आयोजन गावस्तरावर केले जाते. दक्षता, स्वावलंबन आणि सन्मान या त्रिसूत्रीचा अवलंब करून ग्रामीण जनतेच्या उपजीविकेला आणि पर्यायाने ग्रामीण विकासाला चालना देण्याचे काम योजनेतून होत आहे. यासोबतच साक्षरता, पर्यावरण, आरोग्य, महिला प्रबोधन अशा विविध विषयांवर जनजागृती केली जात आहे. 15 ते 45 वयोगटातील असाक्षर, नवसाक्षर, औपचारिक शिक्षणमध्येच सोडलेल्या तसेच 12वीपर्यंत शिक्षण घेतलेल्या व्यक्तींना अनौपचारिक पद्धतीने व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण या योजनेअंतर्गत दिले जाते. योजनेची वैशिष्ट्ये: प्रवेश फी फक्त ₹10, सर्व लाभार्थ्यांसाठी अनिवार्य. शिकवणी शुल्क ₹450, खुला प्रवर्ग. SC ST दिव्यांगजन तसेच समाजातील आर्थिकदृष्ट्या दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांसाठी शिकवणी शुल्क आकारले जात नाही, परंतु यासाठी त्या संदर्भातील दाखला असणे आवश्यक आहे. आवडीप्रमाणे अभ्यासक्रम निवडण्याची संधी. प्रात्यक्षिक, कौशल्य विकास व रोजगार निर्मितीवर भर. यशस्वीपणे अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या व्यक्तीस भारत सरकारच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाकडून स्किल इंडिया कौशल भारत कुशल भारत अंतर्गत प्रमाणपत्र दिले जाते. संस्थेमार्फत घेण्यात येणारे अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे: असिस्टंट ड्रेसमेकर, ब्युटी केअर मदतनीस, फळ व भाज्या प्रक्रिया आणि साठवणूक, भरतकाम मदतनीस, जूट हस्तकला उत्पादन निर्मिती, 2-3 व्हीलर मॅकॅनिक हेल्पर, सहायक संगणक ऑपरेटर, इलेक्ट्रिकल टेक्निकल हेल्पर, प्लंबर व स्वच्छता मदतनीस, असिस्टंट वेल्डर आणि फॅब्रिकेटर. संस्थेचा कार्यालयीन पत्ता: 1610 B तळमजला, निजामपूरकर बिल्डिंग, विहार वैभव कॉम्प्लेक्सच्या मागे. संपर्क: 023-52-299-110. भ्रमणध्वनी: 97-66-47-91-10.